ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप राष्ट्रवादीचा डंका. राज्यातील 547 ग्रामपंचायतींचा आज निकाल जाहीर झाला असून यामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारल्याचं स्पष्ट झालंय. तर काँग्रेसची तिचे हाट झाल्याचं दिसून येते. पहिल्यांदाच निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या शिंदे गटाने काही ठिकाणी विजय मिळवलाय, तर स्थानिक आघाड्यांनी अनेक ठिकाणी सत्ता काबीज केली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसने बाजी मारली आहे. पुण्यात राष्ट्रवादीने सर्वाधिक म्हणजेच 30 ग्रामपंचायती जिंकल्यात. संजय राऊत यांच्या कोठडीत पुन्हा 14 दिवसांची वाढ. मुंबईतील पत्राचाळ प्रकल्पातील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना पुन्हा 14 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्या आधीच्या कोठडीची मुदत संपल्यामुळे आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. संजय राऊत यांच्या विरोधात ईडीने पुरवणी आरोपपत्र सादर केले असून त्यात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्याची दखल घेत त्यांची कोठडी वाढवण्यात आली आहे. आपण किती मोठी चूक केली हे एकनाथ शिंदेंना समजेल, जयंत पाटील यांचं वक्तव्य. शिवसेनेत बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद मिळवलं, पण भाजपच्या गणिताची योग्य जुळवाजुळव जमली की सरकार बरखास्त होईल. त्या दिवशी एकनाथ शिंदे यांना कळेल की आपण किती मोठी चूक केली. हे सरकार टिकणार नाही म्हणूनच प्रशासन सुद्धा सरकारचं ऐकत नाहीये. या सरकारची प्रशासनावरची पकड मजबूत नाही अशा शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निशाणा साधलाय. राज्यात आलेले उद्योग बाहेर जातातच कसे, राज ठाकरेंची फॉक्सकॉन प्रकरणी चौकशीची मागणी. उद्योगांना आकर्षित करण्याच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातील आघाडीचं राज्य होतं, परंतु हे बदलत आहे. जे उद्योग महाराष्ट्रात यायला हवे होते ते आता इतर राज्यात का स्थलांतरित झालेत याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्यानंतर राज्यात सत्ताधारी विरोधकात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. यावरून आता राज ठाकरे यांनी भाष्य करत काही प्रश्न उपस्थित केलेत. राहुल गांधींनाच पक्षाध्यक्ष करा, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या बैठकीतही ठराव मंजूर. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीची अधिसूचना अवघ्या काही दिवसांवर असतानाच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने सोमवारी राहुल गांधी यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्याचा ठराव मंजूर केलाय. राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगड पाठोपाठ असा ठराव आता महाराष्ट्रातही संमत करण्यात आलाय. दक्षिण मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय. मुख्यमंत्र्यांचा पुतळा जाळल्या प्रकरणी 21 शेतकऱ्यांवर गुन्हे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील 4 मंडळातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळणाऱ्या यादीतून वगळल्या प्रकरणी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आंदोलन केलं. यावेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून पुतळा जाळला होता. या प्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात 21 शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा लागू होणार जुनी पेन्शन योजना. पंजाबमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना सुरू करण्याच्या प्रस्तावावर आम्ही विचार करतोय असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान हे म्हणालेत. 2004 बंद झालेली जुनी पेन्शन योजना पुनरुत्थित करणं ही राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी आहे. मुख्यमंत्री म्हणालेत की मी माझ्या मुख्य सचिवांना त्याच्या अंमलबजावणीची व्यवहारता आणि पद्धतींचा अभ्यास करण्यास सांगितले. चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका तैवानचे रक्षण करील, बायडन यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे चीन पुढे आव्हान. चीनने तैवान बेटावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकन लष्कर तैवानचं रक्षण करेल अशी स्पष्ट भूमिका अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी घेतली आहे. त्यांनी तैवानमधील लोकशाहीलाही आपल्या देशातर्फे अधिकृतपणे पाठिंबा दिलाय. रविवारी प्रसारित झालेल्या मुलाखती दरम्यान त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली. बायडन यांनी व्यक्त केलेल्या या भूमिकेला महत्व दिलं जाते. चिरंजीवीचा गॉडफादर हा चित्रपट अडचणीत. साऊथचा मेगास्टार चिरंजीवीचा गॉडफादर हा चित्रपट सुरुवातीपासून चांगलाच चर्चेत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान या चित्रपटात चिरंजीवी सोबत दिसणार असल्यामुळे सर्वांनाच या चित्रपटाची खूप उत्सुकता आहे. पुढील महिन्यात हा चित्रपट प्रदर्शित होणार होता, त्या अनुषंगाने चित्रपटाचा टीझर देखील प्रदर्शित करण्यात आला होता. मात्र आता या चित्रपटाची रिलीजची तारीख जवळ असतानाच चित्रपटाला अद्याप वितरक मिळत नसल्याचं वृत्त समोर आलंय. अतिरिक्त खेळाडूंचा खर्च BCCI करणार. विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ 6 ऑक्टोबरला होणार रवाना. ऑस्ट्रेलियात होत असलेल्या विश्वकरंडक T20 स्पर्धेसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका पार पाडल्यावर येत्या 6 ऑक्टोबरला रवाना होणार आहे. नेहमीप्रमाणे 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला असून या 4 अतिरिक्त खेळाडूंचा सर्व खर्च BCCI करणार आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या T20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी
भारताने संघ जाहीर केला असून कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ 6 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.